नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलंय की माझ्या चॅनलवरती तुम्हाला या परीक्षेतनं घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. आपलं जे ऑफिशियल बुक आहे त्याच्यामधून हे प्रश्न मी घेते. हे आधीच्या प्रश्नपत्रिकांमधला घेतलेले प्रश्न आहेत आणि इथे तुम्हाला चारही पर्यायांचं एक्सप्लेनेशन मिळतं. म्हणजे कसं, ती पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाते. आज आपण सॉल्व करणार आहोत प्रश्नपत्रिका 2023 मधून घेतलेला प्रश्न. प्रश्न घेण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला जर या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आणि याच्याशिवाय जर एखादी कन्सेप्ट समजून हवी असेल, काही डाऊट असतील तरीसुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता. चला तर आजचा प्रश्न बघूया. प्रश्नामध्ये विचारलंय, सहसंबंधाचा उपयोग करून गाळलेली जागा भरा. कोबाल्ट चुंबकीय, नवसागर म्हणजेच अमोनियम क्लोराईड, काय येईल याच्या पुढे? तर पर्याय आहेत अविद्रव्य, अविघटनशील, संप्लवनशील आणि बाष्पनशील. तर या प्रत्येक गोष्टीचा आपण अर्थ बघणार आहोत आधी, म्हणजे आपली उजळणी होईल आणि मग आपल्याला हा प्रश्न सोडवणं अगदी सोपं जाईल. तर पहिले पहा, त्यांनी म्हणलंय कोबाल्ट चुंबकीय. तर लक्षात घ्या, लोह, निकेल आणि कोबाल्ट हे तीन चुंबकीय धातू आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या पर्यायामध्ये अविद्रव्य हा शब्द आहे. पहिले अविद्रव्यचा अर्थ काय होतो? एखादी वस्तू एखाद्या द्रवामध्ये विरघळत नसेल तर त्याला अविद्रव्य असं म्हणतात, आणि जेव्हा ती विरघळत असेल तेव्हा त्याला विद्रव्य म्हणतात. जसं की मीठ पाण्यात विरघळतं म्हणजे मीठ पाण्यामध्ये विद्रव्य आहे. मीठ रॉकेलमध्ये विरघळत नाही त्यामुळं मीठ हे रॉकेलमध्ये अविद्रव्य आहे. येते लक्षात? तर पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्रव्यता म्हणतात. मग दुसरा पर्याय आहे अविघटनशील. अविघटनशील म्हणजे ज्याचं विघटन होत नाही, सहसा सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होत असतं. जे विघटन झाल्यानंतर आपलं जे फूड चेन आहे ती कंटिन्यू होते, तर जेव्हा विघटन होत नाही तेव्हा त्याला अविघटनशील असं म्हणतात. नंतर आहे संप्लवनशील. एखादा स्थायीरूप पदार्थ आहे त्याचं डायरेक्टली वायुरूपामध्ये रूपांतर जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण संप्लवनशील असं म्हणतो. याची उदाहरणं आहेत, पहा, डांबराच्या गोळ्या, कापूर. उडून जातो ना, डांबराच्या गोळ्या उडून जातात आपण सहसा म्हणतो असं, हो की नाही? नंतर आयोडीन, नवसागर पण याचं उदाहरण आहे. नवसागर म्हणजे अमोनियम क्लोराईड. त्याच्यानंतर बाष्पनशील पदार्थ, हे जी रसायनं असतात त्यांचा उत्कलन तापमान जे आहे ते खूप कमी असतं, त्यामुळं त्यांचं सहज वायुरूपात रूपांतर होतं. जसं याचं उदाहरण आहे पहा, अत्तर. अत्तर कुठे लावलेलं असेल किंवा अत्तराची डबी उघडी असेल तर त्याचा वास सहज आपल्याला येतो. उदबत्ती, हो की नाही? तर हे बाष्पनशील पदार्थ आहे. आता नवसागर बद्दल प्रश्न आहे, तर याचं अजून थोडंसं डिटेल बघूया. याला अमोनियम क्लोराईड म्हणतात, सालामोनियाक हे पण त्याचं नाव आहे, आणि याचा जो फॉर्म्युला होतो तो NH4Cl असा होतो, ठीक आहे. ही जी आकृती आहे ही मी आपल्या 6वीच्या बालभारतीच्या सामान्य विज्ञानच्या पुस्तकातनं घेतलेली आहे. 5व्या धड्यामध्ये ही आकृती तुम्हाला मिळेल. इथे यांनी संप्लवन दाखवलंय. खाली बर्नर आहे आणि इथे या ताटलीमध्ये आयोडीन ठेवलेला आहे, आणि याला जर गरम केलं तर या आयोडीनचं डायरेक्टली वायुरूपामध्ये रूपांतर होतं, आणि इथे कापसाचा पोळा बंद करण्यासाठी ठेवलेला आहे. तर नरसाळ्याचा असाही उपयोग होतो.
आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की नरसाळ्याचा उपयोग म्हणजे एक तर गाळण्यासाठी कुठली वस्तू किंवा असं संपलवनाचा जो प्रयोग आहे आपला त्यामध्ये आपण हे उपडं ठेवलं तरी पण त्याचा उपयोग होतो. ठीक आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्याल की अच्छा इथे नरसाळ उपडं ठेवलेलं आहे. तर आलं लक्षात नवसागर, अमोनियम क्लोराईड, साल अमोनिया, NH4Cl या गोष्टी लक्षात ठेवाल आणि हा संपलवनशील पदार्थ आहे. मग आता एवढं समजवल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की पर्याय ई या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल, नवसागर संपलवनशील. ठीक आहे, चला तर मग आजचा व्हिडिओ इथे थांबवते आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रश्न संच हवे असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता, मी तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये ते प्रोव्हाइड करू शकते. चला छान तयारी करा, सतत प्रश्न सोडवत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.